नमस्कार, चॅनेलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. चॅनेलला पटकन सबस्क्राइब करा. प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनचं बटन देखील दाबा. अधिक महिन्यात आपल्या कुलदैवताला प्रसन्न करण्यासाठी बनवली जाणारी दलवात आज आपण बघणार आहोत. याआधीही मी अधिक महिन्यातील विविध वातींचे प्रकार आणि अधिक महिन्यात काढल्या जाणाऱ्या विविध रांगोळ्यांचे प्रकार व्हिडिओ स्वरूपात सादर केलेले आहेत. तुम्ही जर ते बघितले नसतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे, जरूर बघा. लागणारं साहित्य आहे कापूस आणि विभूती. विभूती नसेल तर त्याऐवजी तुम्ही दूध वापरू शकता. मेडिकलच्या कापसाऐवजी जर शेतातला कापूस असेल तरी देखील चालणार आहे. इथे आपण फुलवातींसारखंच काहीस बनवून घेतोय, फक्त इथे दोन्ही बाजूला आपण टोकं बनवून घेणार आहोत. लक्षात घ्या, जर तुमच्याकडे कापूस नसेल तर तुम्ही तयार फुलवाती असतील घरात तर त्या देखील वापरू शकता. फक्त फुलवातीच्या खालच्या बाजूला परत तुम्ही कापूस ओढून एक टोक काढून घ्या. तुम्हाला आठवत असेल तर बेलवातीसाठी सुद्धा आपण अशाच प्रकारे पानांचे आकार तयार केले होते. दल म्हणजे पान. पूजेमध्ये 3 पानांचा 5 पानांचा बेल हा अतिशय महत्वाचा मानला जातो. व्हिडिओत आपण 2 प्रकारे वात बनवलेली आहे. 3 पानांची जी वात आहे ती जर आपल्या घरात मुख्य देवता ही कुलदेवता असेल तर 3 पानांची आपल्याला वात बनवायची आहे. आणि आपल्या घरात जर मुख्य देवता ही कुलदेवी असेल तर आपल्याला 5 पानांची वात बनवायची आहे. मी इथे 5 पानांची वात कशी बनवायची ते दाखवते. अगदी सोपा आहे. 5 ही जी पान आपण बनवले होते त्यांचे सगळ्यांची टोकं आपल्याला एकत्रित करून घ्यायची आहे. हे करत असताना आपल्याला थोडा कापूस वापरायचा आहे. तुम्ही जर दुधाचा वापर केला तरी देखील चालणार आहे. या वातीच्या टोकाला जर कोरडं कुंकू लावलं तर काजळी कमी येते असं म्हणतात. या वातींना तुपात भिजवल्यानंतर तुम्ही घरात सकाळी संध्याकाळी रोज किंवा यापैकी कुठल्याही एका वेळी प्रज्वलित करू शकता. कुलदेवता किंवा कुलदेवीच्या मंदिरात जाऊन देखील तुम्ही ही वात प्रज्वलित करू शकता. मंदिरातील पुजाऱ्याला जर तुम्ही ही वात दिव्यात घालून दिली तर या वातीचं दान देखील देऊ शकता. अधिक महिन्यात वातींच्या दानाला विशेष महत्व आहे. यापेक्षा सविस्तर माहिती जर तुमच्याकडे असेल या वातींबद्दल तर मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर पोस्ट करा. व्हिडिओ आवडला असेल तर पटकन लाईक करा, कमेंट करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर देखील करा. चॅनल सबस्क्राईब करा. प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनचं बटन देखील दाबा. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, आनंद पसरवा. धन्यवाद.